करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सैनिक टाकळी सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी तेवीस अर्ज दाखल शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी चार तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी तेवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करून निवडणूक निर्णय अधिकारी विनायक माने यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सैनिक टाकळीच्या सरपंच पदासाठी सीमा विजय पाटील वर्षाराणी रणजित सिंह पाटील अर्चना अरुण पाटील धनश्री हरिश्चंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज आपल्या समर्थकांच्या समवेत दाखल केले आहेत ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता प्रभाग एक मधून संध्या महादेव पाटील आनंदराव दत्तू पाटील प्रभाग दोन मधून वसंत मल्लू कोळी वर्षा प्रकाश जाधव सुशांत पोपट कोष्टी प्रभाग तीन मधून पतंगराव अंतु पाटील रेखाताई काकासो पाटील अरुण कृष्णा पाटील अर्चना अनिल पाटील नीलम विलास कोळी सुधीर धोंडीराम पाटील प्रभाग क्रमांक चार मधून रेखाताई काकासो पाटील रुपाली गोपाळ आंबी पुनम संताजी पाटील बबन गुंडाप्पा चावरे सविता अण्णासो पाटील प्रभाग क्रमांक पाच मधून वैशाली शिवाजी पाटील स्वप्निल बाळासो पाटील वाल्मिक कोळी सोमनाथ नानासो पाटील भीमराव बंडू बेनाडे बाबासो बाबर रेश्मा विजय पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी विनायक माने आणि माळगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी शिरोळ तहसील कार्यालयावर मोठी गर्दी केली होती त्यामुळे या परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं दरम्यान मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे महानकर न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड